आता मेडिक्लेम सुद्धा मंथली EMI द्वारे उपलब्ध। बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे कॅशलेस मेडिक्लेम। लाईफ मेडिक्लेम, मोटर इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक क्षेत्रातील विश्वसनीय नाव कडलक इन्व्हेस्टमेंट। संपर्क सुनील कडलक 94 22 855 786। अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 18 ठिकाणचे 23 सॅम्पल्स हे बर्ड फ्लूच्या टेस्टिंग करता आम्ही पुण्याच्या लॅबोरेटरीला पाठवलेले आहेत। यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीमध्ये आम्ही अलर्ट झोन डिक्लेअर केलेला होता, त्याचबरोबर नेमळक नगर तालुक्यामध्ये देखील आम्ही हा झोन अलर्ट झोन डिक्लेअर केलेला होता। दोन्ही ठिकाणचे सॅम्पल्सचे जे रिझल्ट्स आलेले आहेत ते निगेटिव्ह आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्या दोन्ही ठिकाणचा अलर्ट झोन उठवलेला आहे, तो रद्द केलेला आहे। आता सध्या परिस्थितीत ज्या ठिकाणचे आम्ही 23 सॅम्पल पाठवलेले आहेत त्यापैकी 18 ठिकाणं आहेत, 18 ठिकाणी आम्ही अलर्ट झोन म्हणून डिक्लेअर केलेले आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये नगर तालुक्यातील चिंचोडी पाटी इथले जे सॅम्पल पाठवलेलं होतं त्या ठिकाणचा बर्ड फ्ल्यू करता पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्याच्याकरता तो आम्ही अलर्ट झोन देखील डिक्लेअर केलेला आहे आणि कंट्रोल झोन डिक्लेअर केलेला आहे आणि 10 किलोमीटरच्या त्या परिसरामध्ये आम्ही सर्व्हेलन्स टीम केलेली आहे आणि 0 ते 1 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातील जे साधारणतः 750 ते 800 पक्षी आहेत त्याच्याकरता आम्ही कलिंगची प्रक्रिया पार पाडत आहोत। त्याकरता आम्ही 4 RRT टीम्स आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत। नागरिकांनी यावर कुठलं काळजी घेतली पाहिजे? याच्यामध्ये जे आहे की हा बर्ड फ्ल्यू जो आहे तो झुनोटिक नाही, याच्यामध्ये नागरिकांमध्ये तो पसरण्याची शक्यता नसते, मात्र जे पोल्ट्री फार्मर्स आहेत पोल्ट्री फार्मर्सला आम्ही डिसइन्फेक्शन करण्याकरता सॅनिटायझेशन करण्याकरता व ज्या ठिकाणी पक्ष्याची मृत्यू होत असतील सॅम्पल पाठवल्यानंतर ते 3 फूट खड्ड्यापर्यंत ते पुरण्याची आवश्यकता आहे। ज्या ज्या ठिकाणी इन्फेक्टेड एरिया आहे किंवा ज्या ठिकाणी अलर्ट झोन केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही एकंदरीत जिल्ह्यामध्ये लाईफस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर LSS यांच्या 72 टीम्स आम्ही कार्यरत केलेल्या आहेत।